नमस्कार, मी संदीप कसारकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली आहे। आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झालाय। पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे। पण मुंबईत झालेला पाऊस हा मोसमी पाऊस होता का, या संदर्भात अद्याप हवामान खात्याकडून कोणतेही अपडेट देण्यात आले नाहीये। मात्र येत्या 24 तासात मान्सून मुंबईला भिजवणार आहे अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे। राज्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झालं आणि बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रगतीवर मोठा परिणाम झाला। मात्र चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच मान्सून पुन्हा सक्रिय झालाय। काल मान्सूनने विदर्भात हजेरी लावल्यानंतर आता पुढे सरकत पुण्यातही पाऊस झाला, यामुळे उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय। येत्या 3 ते 4 दिवसात विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून अशा परिस्थितीत विदर्भातील जनतेला उन्हाचा झळांपासून दिलासा मिळणार आहे। गणपतीला गावी जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईकर चाकरमानांसाठी एक आनंदाची बातमी आहे। याआधी गणपतीला कोकणात जाणाऱ्या गाड्यांची बुकिंग तात्काळ फुल झाल्यानं चाकरमानी नाराज झाले होते। पण आता कोकणवासियांसाठी मध्य रेल्वेनं महत्वाची अपडेट दिली आहे। कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेकडून 156 गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत। सप्टेंबर 2023 गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेकडून 156 गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे कोकणवासियांची नाराजी थोड्या प्रमाणात दूर झालेली आहे। स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। गोरेगावच्या गोकुळधाम शाळेत शुक्रवारी ही घटना घडली आहे। शवविच्छेदानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणार आहे। दरम्यान मुलाची प्रकृती चिंताजनक असून देखील 2 रुग्णालयांनी त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केलाय। शार्दूल संजय आरुलकर असं मृत मुलाचे नाव असून तो यशोधाम शाळेत 9वी इयत्ता शिकत होता। गोरेगाव येथील गोकुळधाम हायस्कूलच्या स्विमिंग पूल मध्ये पोहत असताना त्याच्यावर मृत्यू ओढावलाय। या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे। गेल्या 6 महिन्यांपासून शार्दूल गोकुळधाम शाळेत तो नियमित पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होता। शाळेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष मुलांसाठी शाळेनं वॉटर थेरपी सुरू केली होती। मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी US प्रमाणित प्रशिक्षणासह 4 प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। तसंच शार्दूला उत्तम जलतरणपटू होता। शुक्रवारी 12:30 ते 2:30 दरम्यान शार्दूल 4 विद्यार्थ्यांसह पोहण्यासाठी गेला होता। अर्धा तास पोहल्यानंतर एका प्रशिक्षकाचे त्याच्याकडे लक्ष गेले, तेव्हा त्याची पोहण्याची गती संत झाली होती। काहीतरी चुकीचं घडेल्या भीतीनं प्रशिक्षकाने त्याच्याकडे धाव घेतली, तेव्हा शार्दूल खूप थकल्यासारखा वाटत होता। प्रशिक्षकाने त्याला पाण्याबाहेर काढले व त्याला CPR दिला। तेव्हा ही घटना घडली तेव्हा शार्दूलची आई देखील तिथेच उपस्थित होती। शार्दूलची तब्येत बिघडल्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं। सुरुवातीला शार्दूलला गोरेगाव येथील खासगी रुग्णालयात नेले होते, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे। तसंच शार्दूलला पोहायला येत होते तरी देखील तो कसा बुडला हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर समोर येईल असं पोलिसांनी म्हटलंय। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आपला पक्ष भारत राष्ट्र समितीला म्हणजेच BRSला देशभरात नेण्याचं ठरवलंय। त्याला महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे। राज्यातील अनेक माजी आमदार खासदारांसह मोठ्या नेत्यांनी BRS पक्षात प्रवेश केलेला आहे। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनाही BRSने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। अशातच MIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी मोठा दावा केलेला आहे। BRSच्या आधी 2 वर्षांपूर्वीच इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडेंना MIMमध्ये येण्याची ऑफर दिली होती। पंकजा मुंडेंना याचा विचार करण्याची गरज आहे। प्रत्येक जण आपला पक्ष वाढू शकतात, हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे असं असुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळ्या बिबट्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळेच ताडोबात आता काळ्या बिबट्यांची पर्यटकांना हमखास दर्शन होत आहे। नुकताच मोहर्ली परिसरात पर्यटकांना काळा बिबट्या दिसला, त्याची व्हिडिओज चित्रफित समाज माध्यमात फिरते आहे। ताडोबा प्रकल्प पट्टेदार वाघाच्या मनसोक्त दर्शनासाठी प्रसिद्ध आहे। बिबट्या देखील येथे हमखास दर्शन देतो, मात्र मागील काही दिवसांपासून आता येथे सातत्यानं काळा बिबट्या पर्यटकांना आकर्षित करतो आहे। मी संदीप कसालकर तुर्तास इथे सांगतो, पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।